दोनच महिन्यापूर्वी पंकजा मुंडे अगदी निक्षून असं म्हणलं होतं की मी प्रीतमच्या जागेवर मी उभारणार नाही, परंतु आता त्या उभारल्यात. प्रीतम मुंडे पण त्यांच्या प्रचारात पूर्ण झोकून देऊन काम करत आहेत. सामान्यांना ही फोडाफोडी इतकी पटले नाही. 76,000 करोड का घोटाला हो आहे आणि दुसऱ्या दिवशी अजित पवार त्यांच्या पक्षात असतात. मग चूक अजित पवार आहे का चूक भाजप आहे, तर हे लोकांना पटलेलं दिसत नाही. लढत तशी दुरंगी होते आणि चुरशीची होते. नमस्कार, आज आपण आहोत बीड जिल्ह्यामध्ये. बीड जिल्ह्याचं वातावरण सध्या तापलेलं आहे. भाजपाचा बालेकिल्ला असणाऱ्या बीडमध्ये यावेळी प्रीतम मुंडेंच्या ऐवजी त्यांच्या बहीण पंकजा मुंडे यांना संधी देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून बजरंग सोनावणे यांना संधी देण्यात आली आहे. ही लढाई यावेळी टफ असणार आहे, कारण याला मोठा फटका मराठा आरक्षणाचा, धनगर आरक्षणाचा बसणार आहे. आपल्यासोबत या संदर्भात बोलण्यासाठी वरिष्ठ बातमीदार दत्ता देशमुख सर आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. जरी पूर्वीपासून काँग्रेसचा बालेकिल्ला असला तरी डाव्या पक्षांनी सुद्धा बीड जिल्ह्यात काँग्रेसला चांगली त्या काळी लढत दिलेली आहे. डेमोक्रॅटिक पार्टीचे क्रांतिसिंह नाना पाटील असतील, जनता दलाचे बबनराव ढाकणे हे सुद्धा विजयी झालेले. भाजपने सर्वात पहिला विजय 1996 इथून मिळवला, परंतु त्या विजयासाठी भाजपला काँग्रेसचा उमेदवार पहिल्यांदा आयात करावा लागला होता. त्या तत्कालीन आताचे जे काँग्रेसच्या खासदार आहेत रजनी पाटील, त्यावेळेस ते जिल्हा परिषदच्या सदस्य होते आणि त्यांना काँग्रेसनं दिवंगत गोपीनाथ मुंडेंनी त्यांना उमेदवारी दिली. आणि त्यावेळच्या ज्या मातब्बर लीडर होत्या काँग्रेसच्या केशरभाई क्षीरसागर, त्यांचा तो पराभव झाला. त्यानंतर म्हणजे भाजपनं तेव्हापासून खातं उघडलं आणि राष्ट्रवादी काँग्रेसची ज्यावेळेस स्थापना झाली त्यावेळेस हा बीड जिल्हा एकीकडं राष्ट्रवादी आणि भाजप असा समतुल्य ताकद असणारा जिल्हा होता. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसला आतापर्यंत जे 1999 राष्ट्रवादीची स्थापना झाली त्यावेळेसपासून फक्त एकदा त्यांना विजय मिळवता आला. पण राष्ट्रवादीला बी जो पहिला विजय मिळवता आला त्यांना पण भाजपमधला त्यावेळेचे उमेदवार आयात करावे लागले. तत्कालीन म्हणजे केंद्रीय ग्रामविकास मंत्री केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री होते जयसिंगराव गायकवाड, त्यावेळेस ते भाजपचे खासदार होते. तर राष्ट्रवादीने त्यांना उमेदवारी आयात दिली आणि ते एक आतापर्यंत एकदाच ते निवडून आले. तर तो जुना इतिहास झाला. परंतु भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात अशी सातत्यानं लढत राहिली. 2009 साली प्रथमतः दिवंगत गोपीनाथ मुंडे स्वतः उभारले. 9 ते विजय झाले, 14 विजय झाले. त्यांच्या अपघाती निधनानंतर त्यांच्या कन्या प्रीतम मुंडे यांना उमेदवारी दिली. म्हणजे ती काही पोटनिवडणूक झाली त्यावेळेस जे प्रमुख पक्ष होता राष्ट्रवादी काँग्रेस त्यांना काही उमेदवार दिला नव्हता. ती तशी काँग्रेसने उमेदवार दिला पण ती एक लोकपुटीची लढाई झाली आणि त्या विक्रमी मताने विजयी झाल्या. सलग त्या 2 खासदार होत्या आणि आता त्यांच्या ऐवजी पंकजा मुंडेंना उमेदवारी दिली. तर आता तुम्ही सुद्धा एक इंट्रोडक्शन मध्ये सांगितलं की प्रीतम मुंडेंना टाळून, तर हा एक मोठा प्रश्न आहे की त्या सलग 2 खासदार आहेत, मग त्यांचं काम चांगलं होतं तर पंकजा मुंडेंना उमेदवारी का दिली? 2 महिन्यापूर्वी पंकजा मुंडे अगदी निक्षून असं म्हणलं होतं की मी प्रीतमच्या जागेवर मी उभारणार नाही, परंतु आता त्या उभारल्यात. प्रीतम मुंडे पण त्यांच्या प्रचारात पूर्ण झोकून देऊन काम करत आहेत. पंकजा मुंडेंच्या विरोधात आता बजरंग सोनवणे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून आहेत, वंचितकडून अशोक हिंगे आहेत आणि बीड जिल्ह्यात आमच्या मराठवाड्यात सर्वाधिक उमेदवार 41 उमेदवार बीड जिल्ह्यात आहेत. लढत तशी दुरंगी होते आणि चुरशीची होते. आमच्या बीड जिल्ह्यात तसे ताकदवान 2 पक्ष होते, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप. राष्ट्रवादी काँग्रेस फुटला, लढाई होणार होती राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आणि भाजपमध्ये. राष्ट्रवादी फुटला आणि तो ताकदवान असलेल्या भाजपसोबत गेला, मग खाली काही शिल्लक राहिलं का? तर राहायला नको होतं. अगदी 1-2 महिन्यापूर्वीची परिस्थिती अशी होती की भाजपची उमेदवारी कोणालाही मिळेल आणि एकतर्फी तो विजय होऊन जाईल. पण मला असं वाटतं की सामान्यांना ही फोडाफोडी इतकी पटलेली नाही, कारण राजकारणात तुम्ही डावपेच करू शकता, परंतु तुम्ही ज्यांच्यावर इतके गंभीर आरोप केले, 72,000 कोटी, 76,000 कोटी, अगदी पंतप्रधानासारखा माणूस, पंतप्रधान म्हणजे देश असतो, तो माणूस आज म्हणतो की 76,000 करोड का
घोटाला हो आहे आणि दुसऱ्या दिवशी अजित पवार त्यांच्या पक्षात असतात. मग चूक अजित पवार आहे का चूक भाजप आहे, तर हे लोकांना पटलेलं दिसत नाही. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.